नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग। मी आकाश कदम म्हणजेच मिशन आकाश पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि कसे आहात सर्वे? आय होप तुम्ही मजेत असाल आणि मजेत असायलाच पाहिजे। आज पण आपल्या जोगेश्वरी बीटचा शो आहे, जोगेश्वरी मध्ये अवन बिल्डिंग मध्ये 2.5 दिवसाचा गणपती विसर्जन सोहळा आहे। तर आपण चाललो आता नेहमीप्रमाणेच, बॅगेत टी शर्ट वगैरे भरले आणि बाप्पाजी आरती वगैरे पूजा झाली की गणपती बाप्पा घरात बसल्यापासून एवढं सुंदर असं वातावरण झालं आणि घर भरल्यासारखं वाटतं की कोणतरी नवीन पाहुणा आलाय, आपला बाप्पा आलाय। खूप असं म्हणजे मन समाधान वाटतं की वर्षभर आपण जी वाट बघत होतो बाप्पा आपल्या घरी येणार आलेले, तर खूप बरं वाटतं की 10 दिवस जाऊ नये असं वाटतं। आणि आपण चाललोय, पावसाचं वातावरण झालंय आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की किती एन्जॉय केला एकवीरा म्युझिकल ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मालपड डोंगरीला। आणि आपला रात्री येताना तर सीन झालेला, तुम्हाला तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल की आपण झोपलेलो। तर आज असं काय करायचं नाही, किती झोप आली तरी आपण आज झोपणार नाही, कारण की खूप प्रॉब्लेम झाले। कारण की अर्धा तास आपल्याला तिकडं वांगणी स्टेशनला बसायला लागलेलं सकाळची ट्रेनची पहिली वाट बघत। तर चला जाऊया आता घरातून निघूया, ती बॅग वगैरे भरली नेहमीच्या रुटीननुसार बदलापूर स्टेशन, तिथून अंधेरीला उतऱ्या, तिथून जोगेश्वरीला जाव्या, फास्ट ट्रेन पकडून अंधेरीला उतरे, तिथून जोगेश्वरीला जाव्या त्या लोकेशनवर जाऊन। आणि आजचा भर रनिंग काम आहे आणि आजची थोडी रनिंग मोठी आहे, पण वाजवायला खूप मजा येते। गेल्या वर्षी आपण भर पावसात कॉल वाजवलेली ती एकदम रनिंग भर पावसात होती, तुफान पाऊस होता, पाऊस थांबायचं नावच नव्हतं, पण वाजवायला खूप मजा आलेली कारण की पब्लिक पण त्याच जोशात नाचत होते आणि आम्ही पण त्याच जोशात वाजवत होतो, आम्हाला अजून वाजवायला मजा येत होती। तर चला जाव्या, लोकेशनवर जाऊन भेटूया आपण। जस्ट घरातून निघालो आपण आणि निघता निघता थोडा पाऊस आलेला, अर्ध्यात जाऊन थांबलो आणि आपण छत्री घ्यायची विसरलेलो, रिटर्न घरी गेलो आणि छत्री वगैरे घेतली। त्या बिल्डिंगचं काम पण एकदम जोरदार चालू आहे, त्या बिल्डिंगच्या बाजूला 2-3 बिल्डिंगची कामं झाले। चला ट्रेन पण बघितली, 15 ते 20 मिनटं ट्रेन लेट आहे, ट्रेनचा रोजचाच लपड आहे, ट्रेन रोज 15 ते 20 मिनटं लेटच असतात, कधी कधी अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास लेट असतात। आत्ता जस्ट घरातून चेक केलं पुन्हा एकदा दुसऱ्या मोबाईलमधून, तर ट्रेन लेट आहे, आपण पोचेसपर्यंत ट्रेन येईल, मग त्याच्यानंतर जाऊया आणि फोन करूया। रोहित काल बोललेला की मला फोन कर, अंधेरीला उतरला त्याला फोन करा, त्याच्या बाईकवरनं आपण पुढं जाऊ। चला जाऊया रिक्षा पकडून स्टेशनला आणि लोकेशनवर जाऊन भेटा, आजचा सेटअप दाखवतो तुम्हाला कसा काय। लोकेशनला पोचले जोगेश्वरीत आणि दादरला मला राघव भेटलेला आणि आपण आलोय अवन बिल्डिंग मध्ये, या टॉवर मध्ये गणपती वाजवत आणि आपली समोर गाडी लागली, सेटअप झालेला आहे, आज गाडीवर ऑटो वगैरे लावलेत आणि आपण चाललोय। कोण कोण आलंय बघूया, एक जण दिसतोय आम्हाला इथे, भावेशी रोहित नारकरे साहिल उभा आहे, लॉरेन्स आलाय, त्या गणपती होता वाटतं विसर्जन झालं आहे। आणि आपली आजची रनिंग खूप मोठी, नशीब अजूनपर्यंत पाऊस नाही आला आहे, त्यामुळे नशीब खूप चांगलं आहे आपलं आणि आज गुलाल नाही पाहिजे इधर रेत आहे बरं, इधर रेत आहे बरं, आपले उत्तर नाही उठता इथून वाजवायचं आपल्याला आजची रनिंग।
अरे अरे वांगणीला पोचलं झोपेत भेंडी काय हा अंधेरीला लपडी झाली मरवला आपला आजचा सेटअप झालेला आहे लाईट सेटअप चालू आहे का भाव्या भाव्या काय बोलतच नाही डोकं दुखतंय सगळ्यांचीच डोकं दुखतंय संजू आया संजू चला टी शर्ट वगैरे चेंज करूया आणि मग भेटूया आपण वाजवायला चालू करायचं होतं 7 वाजता पण गणपती लेट आलाय आता वाजले 9:15 आणि वाजवायला चालू करतो आपली गँग चालली रेडी कसं वाटलं वेट करून वेट करून कसं वाटलं सगळे वैतागलेले कधी वाजवायला चालू करतो असं झालेलं A few moments later.
सगळं पॅकअप झालं आहे आणि वाजलेत आता 12:15 आणि आपण चाललोय घरी, कारण की आपली लास्ट ट्रेन जाईल म्हणून आपण पटपट निघतोय. गणपतीचा रथ आत्ताच गेला आणि श्यामनगर तलावाच्या इथं आपला पॅकअप झालाय. पटापट इन्स्ट्रुमेंट वगैरे काढतायत आणि ट्रेनवाली गँग आम्ही निघून चाललोय. लॉरेन्स मी, राघव, अमन आम्ही लोक निघून चाललोय. चला, टेम्पो कुठं लावला आमचा? टेम्पो तिकडे गेला. टेम्पोत आपली बॅग आहे. बॅग वगैरे घेऊया, टी शर्ट वगैरे चेंज किंवा. आज पण गुलाल होतं पण आपण एवढा गुलाल आणि माखलो नाही. बेसवाले माखले आपल्यापर्यंत एवढा गुलाल नाही आला. ही पब्लिकमध्येच तिला गुलाल उडव होते त्यामुळं आपल्यावर एवढा गुलाल उडला नाही. चला लवकर लवकर घरी जाऊ, कारण की लास्ट ट्रेन गेली तर आपले वांदे होतील. आपल्याला सकाळपर्यंत स्टेशनला बसायला लागेल. तर टेम्पो आला आपला, टेम्पोला लाईट लावलेलं ना आज. टेम्पो आला आहे, टेम्पोतून बॅग वगैरे घ्यावं लागेल, चेंज करा आणि निघा. चला, आपण निघालोय आणि टी शर्ट वगैरे चेंज केली आणि आपण ओला बुक केली तर ओला येते वाट बघतोय. अमन आहे, मथुर आहे, लॉरेन्स आहे आणि राघव आहे. आम्ही चाललो, आमची लास्ट ट्रेन गेली. लय वांदे होतील आपला, कालसारखा शॉर्ट होईल आपला. मग परत स्टेशनला बसायला लागणार आहे. अमन ओला ड्रायव्हरला फोन करतो, 2 मिनिटावर होती पण तो अजून कुठे काय माहिती. अमन त्याच्याशी वार्ता करतोय आणि समोरच पॅकअप चालू आहे आपला. बाकी गँग तिकडे आपलं समोर तलाव आहे. 12:30 वाजले, ट्रेन भेटते की नाही हा मोठा प्रश्न पडला आजाला. हा तिथं जिकडाय क्या. आणि आज कॉल वाजवायला लय मजा आली. आणि राघव चाललाय गणपती बघायला लालबागला. बाज भजनी मजा आहे की नाही? मी पहिले बोला, आज का रनिंग बहुत बड़ा है. बरोबर ना लॉरेन्स? मी 50 रुपये दिले ओला कौवा 147. किसने पैसा दिया? गुलाबजाम ने. डबलेला गुलाबजाम. कधी तो ओला येतोय काय माहिती. ओला सुका बिका सगळं आलाय. अरे की पाहिलंय नुकतंच, कधी गाडीत बसतोय कधी ट्रेनमध्ये बसतो असं झालं. आणि ट्रेनमध्ये बसलं की आज आपण झोपणार नाही, नाहीतर आपण आज पण मांडली नाही डायरेक्ट कर्जतला बसतो. त्यामुळं जागा राहून जायचं आपल्याला. चला भेटा घरी जाऊन. आपल्या घरी जाऊन आपल्याला जेवायचंय वगैरे. आपण बदलापूरला पोचलो आणि बिल्डिंगमध्ये आलोय आणि घरच्यांचा फोन आलेला, कारण की वाजले 2:45 की घरच्यांना वाटलं आपण कालसारखा ट्रेनमध्ये झोपला आणि पुढे जातोय की काय. घरच्यांना शेवटी आपली काळजीच असते. आणि तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं की पब्लिकनी किती एन्जॉय केला आणि किती धमाल केली आपण पण आणि पब्लिकनी पण. आणि मेन पावसाने मेहरबानी केलेली, तर आज पाऊसच पडला नाही. खूप बरं वाटलं वाजवायला आणि मोठी रनिंग होती पण वाजवायला खूप मजा आली, कारण की तो क्राऊडच असं आहे, स्टार्ट टू एंड एन्जॉयच करत असतं आणि आपण पण एन्जॉय केलेली. तर चला आता जाऊन आराम करायचा, आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचं, जेवायचं. अजून जेवलो नाही आपण, लेट लास्ट ट्रेनच्यामुळे आपण लवकर लवकर निघालेलो. तर आता फ्रेश वगैरे जेवूया आणि ट्रेनमधून येता येताच झोपायचं नव्हतं म्हणून ब्लॉग एडिट करत बसले, त्यामुळे टाइमपास झाला आपला. आणि उद्या आपल्याला परत लालबागच्या राजाच्या दर्शनाला पण जायचं. उद्या शो नाही तर उद्या आपल्याला थोडा आराम आहे, त्याच्यानंतर कंटिन्यू काम आहे. तर चला नेहमीप्रमाणेच आता ब्लॉग एंड करतो. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय आणि गुड नाईट.